खाणेकरांसाठी ओला कॅब सुरू केल्यानंतर आता ओला कंपनीनं प्रवाशांना कॅशलेस आणि सुरक्षित प्रवासासाठी रिक्षा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान ठाण्यातील सर्वच रिक्षा टॅक्सी संघटनांनी या ओला कंपनीच्या सेवेला विरोध केला आहे. ओला रिक्षा टॅक्सी रस्त्यावर दिसताच फोड. ठाण्यात ओला कंपनी आणि रिक्षा टॅक्सी युनियनमध्ये संघर्ष अटळ असल्याचं चित्र दिसतंय. इतर रिक्षांपेक्षा वेगळी सुविधा देण्यासाठी एका ॲपची सुरुवात केली असली तरी ठाण्यातील रिक्षाचालक आणि मालकप्रणित संघटनांनी विरोध केल्यामुळे भविष्यात वातावरण तापणार असल्याचं चिन्ह आहे. ठाणेकरांना शहर बस वाहतुकीच्या बरोबरीने एक ज्याला भरोशाचा आणि खात्रीचा असा पर्याय उपलब्ध होईल आणि रिक्षावाल्यांना देखील त्यांना जास्त चांगल्या पद्धतीने व्यवसाय करता येईल या दोन्ही दृष्टिकोनातून हा ओला कंपनीचा एक पर्याय ज्याच्यातून आता तुम्हाला ॲप बेस्ड टेक्नॉलॉजीचा वापर करून रिक्षा बुक करता येईल आणि प्रवास करता येईल अशी एक सुविधा ठाणेकरांना उपलब्ध झाली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.